सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कामगार कल्याणकारी महामंडळाची स्थापना झाली. शासनानं ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा देण्यासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळासाठी शासन कारखानदारांकडून प्रति टन 10 रुपयेप्रमाणे कोट्यावधीची वर्गणी गोळा करतं, परंतु हा निधी खर्च केला जात नाही. त्यामुळं ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्याची गरज आहे, असं मत अवनीच्या अनुराधा भोसले यांनी व्यक्त केलं. कुंभी कासारी कारखान्यावर आयोजित ऊसतोड मजूर हक्क परिषदेत त्या बोलत होत्या. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्यावर अवनीच्या वतीनं ऊसतोड कामगार हक्क परिषद झाली. अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी ऊसतोड मजुरांच्या मुलांना अंगणवाडी, डे केअर सेंटर सुरू करावं यासह विविध ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि मराठवाड्यातून लाखो कुटुंब ऊसतोडणी आणि मजुरीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात येतात. या स्थलांतरित कुटुंबातील मुलं शिक्षण, आरोग्य आणि भौतिक सुविधांपासून वंचित राहतात. त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचं अनुराधा भोसले यांनी सांगितलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कामगार कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, ऊसतोड कामगार मजुरांना ओळखपत्र मिळावं, स्थलांतरित ठिकाणी वीज, मुबलक स्वच्छ पाणी, शौचालय यांची व्यवस्था करावी, मुलांचं आरोग्य तपासणी शिबिर घ्यावं, 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी स्थलांतरित ठिकाणी अंगणवाडी सुरू व्हावी, पोषण आहार मिळावा, मुलांना उसाच्या फळात बाल कामगार म्हणून काम करण्यास मनाई व्हावी, असे विविध 12 ठराव यावी करण्यात आले. यावेळी अमर कांबळे, रवी कुराडे, सातप्पा मोहिते, ऊसतोड मजूर हणमंत डोईफोडे, रामदास सानप, सुग्रीव थोरे, मनीषा सानप, सोनारी डोईफोडे, अश्विनी डोईफोडे यांच्यासह महिला आणि मजूर उपस्थित होते.